एकदम हेल्दी आणि ग्लोइंग स्किन साठी म्हणजे हेल्दी असतं आणि आणि मी आणि मी किती चांगलं बघा माझी बॉडी कसली येस तर केवी घेतलीये मी आणि इकडे हे ऍपल स्त्रीने धुवून दिलेत मला तर आता हे कट करून घेते हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन भागामध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते दसऱ्याचा जो रुटीनचा व्लॉग आहे तर तो मी दुसऱ्या पार्टमध्ये घेतला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता तो त्यामुळे तर चला तर मग जास्त उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो तुम्हाला सर्वांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा चा, चांगल्या गोष्टीचा वाईटावर कसा विजय होतो याचं प्रतीकच थोडक्यात हे असतं त्यामुळे आपण सगळ्यांनीच चांगलं आपल्या गोष्टी जितक्या जास्त आत्मसात करता येतील तेवढ्या करू आणि आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक राक्षस असतो एक विल असतो तर त्याला मारण्यासाठी आपल्यातला जो चांगुलपणा आहे तो कसा प्रबळ बनेल हा विचार आपल्या सगळ्यांनीच करायला हवा आणि तो करून आजच्या या दिवसाची आपण छानशी सुरुवात करूया तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला मी बनवणार एक ज्यूस जे आहे एकदम हेल्दी आणि ग्लोईंग स्किन साठी म्हणजे हेल्दी सा। असतं आणि मी ती जवळ पेटू त्यामुळे बघा माझी बॉडी कसली येस तर चला अगोदर ज्यूस बनवून घेते आणि स्वयंपाकाची तयारी पण दाखवते चल तर मी आता ही धुवून घेतो मला धुवून आवडली पाहू शकताय आज दसऱ्याची घाई आहे त्यामुळे मग स्वयंपाकात तर शक्यतो पूर्णच असतं गावाकडे सगळीकडेच पण माझ्या याच्यावरती एवढ्या पूर्णाच्या रेसिपी झाल्यात की सगळ्यांना म्हणतात प्रत्येक सणाला तू तेच दाखवतेस त्यामुळे म्हटलं चला आपल्या इकडची ट्रॅडिशनल रेसिपी दाखवावी आणि श्रीमंत सरकारांना पण प्रचंड आवडते त्यामुळे मग मी बनवणार आहे कोंदीच्या पोळ्या आणि इकडे तुम्हाला दिसत असेल बहात बनवते मी आणि इकडे डाळ घातली आहे कारण की नैवेद्यासाठी पण लागणार वेळ लागणार आहे स्वयंपाकाला त्यामुळे अगोदर ज्यूस घेणार आहे आणि सगळ्यांसाठीच आहे हो तर इथं तुम्हाला दिसत असेल इथं केवी आहे मी आणि इकडे हे ऍपल स्त्रीने धुवून दिलं मला तर आता हे कट करून घेते तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन खजूर आहेत साखरे ऐवजी हे बेटर राहते मी मिक्सरला फिरवून घेते अर्थात ज्यूस बनवतोय आपण आणि इतकं हेल्दी आहे हे त्याच्यामध्ये तुम्ही हवं तर खजूर नसतील तर गुळ सुद्धा घालू शकता गुळ पावडर गुळ किंवा मध घालू शकता पण आखर घालून म्हणजे ते त्याची जी हेल्दीनेस आहे ती कमी होते असं मला वाटतं शेवटी ज्याची त्याची आवड ग्लोईंग त्वचेसाठी मला हे रिकमेंड केलं होतं क्युअर स्किन मध्ये आणि तिथे जे डॉक्टर असतात डर्मॅटोलॉजिस्ट तर त्यांनी सजेस्ट केलं होतं ते डाएट चार्ट पण देतात तर मी पुढे सांगेन तुम्हाला आधी ज्यूस बनवून घेते तर ता। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आपलं हे ज्यूस जे ग्लोईन स्किन साठी त्यासोबत वेट लॉस साठी सुद्धा बेनिफिशियल आहे पण मला गरज नाही वेट लॉसची पण मी स्किन साठी हे पिते आणि तुम्ही ऍज अ स्मूदी म्हणून सुद्धा हे खाऊ शकता जर तुम्हाला हवं त्यात आणखी जास्त पाणी किंवा नारळ पाणी ऍड करून याची कन्सिस्टन्सी एकदम लिक्विड करू शकता तर किती टेम्पटिंग आहे मला yeah. स्वयंपाक होईपर्यंत हे मला बरीच एनर्जी देणार आहे मी टेस्ट करते आणि गोड व्हावं म्हणून कारण हे तितकं जास्त गोड नसतं ना आपण याच्यामध्ये खजूर घातले जे खूप जास्त हेल्दी आहे ला ला मी हे संपवते आणि मग रुटीनला लागते तर आत्ता जे ज्यूस मी घेतलं तर ते मला क्युअर स्किनवरती मी काही दिवसांपूर्वी माझ्या स्किनसाठी त्यांचं प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं आणि त्यावेळी मला डायट चार्ट दिला होता त्यांनी आणि त्यामध्ये ते सतत आपलं चेकअप करत असतात वीस दिवसाला फॉलोअप घेतात की आ, हे प्रोडक्ट्स व्यवस्थित आहेत का तुमच्यासाठी किंवा मग तुम्ही काय खाताय काय पिताय या सगळ्या गोष्टी तर तिथं डर्मटॉलॉजिस्ट असतात आणि आपल्या स्किनला ग्लो करण्यासाठी किंवा प्युअर करण्यासाठी आहारातून सुद्धा आपण बरंच काही घ्यायला हवं असं ते सजेस्ट करतात आणि आपले जे काही स्किन प्रॉब्लेम आहेत सपोज तुमचे हेअर प्रॉब्लेम असतील स्किन प्रॉब्लेम असतील तर त्या प्रत्येक याच्यासाठी ते आपल्याला डाएट प्लॅन देतात आणि त्यानुसार मी इथं लावेन कुठेतरी माझा डायट प्लॅन आणि फॉलोअप त्यांनी माझा जो घेतात प्रत्येक वीस दिवसाला तो तर त्यामुळे माझी स्किन बऱ्यापैकी ग्लो करते असं मला वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी फॅटी असतात जाडजूड असतात तर त्यांना सुद्धा ही आज जी मी रेसिपी केली होती ज्यूसची किंवा स्मूदीची तर त्याचा सुद्धा बऱ्यापैकी इफेक्ट जाणवतो कारण मी रिव्ह्यू वगैरे वाचले तिथले त्यामुळे आणि मला फिट अँड फाईन वाटतं त्यांचे जे, जे काही रेग्युलर बेसिसवरती मला सांगतात त्यातलं मी आठवड्यातून दोन तीन तरी रेसिपी फिक्स करते आणि त्या हेल्दी असतात मेनली आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी अशा असतात तर बघा आपण वरतून काय लावतो यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे असतं की तुम्ही इंटरनली काय घेताय काय खाताय काय पिताय तुमची लाईफस्टाईल कशी आहे काय नाही तुमच्या पाण्याचं प्रमाण किती आहे सगळ्या गोष्टी ते आपल्याला विचारतात आणि त्यानुसार मग ते ठरवून सांगतात तुम्हाला की या भाज्या खा ही फळ खा ही फळ खाऊ नका किंवा सिझनेबल कुठलं काय असेल तर त्यानुसार ते, ते तुम्हाला चार्ट देतात तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते क्युअर स्किनचं सा मी प्रिस्क्रिप्शन घेतलं होतं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे पाहू शकताय मला इथं खूप सारे पिंपल्स डार्क होते पण ते आता माझे बऱ्यापैकी क्युअर झालेले आहेत क्युअर स्किन ॲप जे आहे चे, स्कीन चे, से, से, स्कीन आ, स्कीन ते तुमच्या केसांचे आणि स्किनचे जे काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी आहे जसं की तुम्हाला डार्क सर्कल्स आहेत पिंपल्स आहेत स्किनवर इचिंग होती आहे किंवा रेडनेस आहे तर असे सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स ते तुमचे सॉर्ट आऊट करतात आणि चोवीस तास डॉक्टर अवेलेबल असतात तर स्किन ॲपविषयी थोडक्यात तुम्हाला सांगते हे जे ॲप आहे ते तुम्हाला प्लेस्टोरवरती जायचं आहे जा, जा, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या तुम्हाला लिंक भेटेल तिथे जाऊन डाउनलोड करायचं आहे डाऊनलोड केल्यानंतर ते तुम्हाला काही पर्सनल क्वेश्चन्स विचारतात तुम्हाला लँग्वेज विचारतात की मराठी कुठली तुम्हाला वॉटेवर जी कम्फर्टेबल आहे ती आणि त्यानुसार मग तुम्हाला ते तुमच्या स्किनसाठी सुटेबल असं एक छानसं कस्टमाइज किट सेट करतात तुमच्या स्किनचे हेअरचे प्रॉब्लेम पाहून आणि ते तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती मोजून तीन ते चार दिवसात डिलिवर होतात आणि कसल्याही प्रकारचे तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागत नाहीत पंधराशे रुपयाचं माझं किट आलेलं होतं ते सध्या आतापर्यंत मी वापरते जवळपास तीन महिने आणि रिझल्ट तुमच्या समोर हो आहे जर तुम्ही माझा कुपन कोड वापरलात वर्षा दोनशे तर तुम्हाला पंधराशे रुपयाचं जे किट आहे ते मिळणार आहे फक्त तेराशे रुपयामध्ये म्हणजे दोनशे रुपये तुमचे ऑफ होतील त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर तिथे जाऊन तुम्ही आ, हे डाउनलोड करू शकता आणि तुमचे जे काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट आउट करा स्किनचे असतील हेअरचे असतील आणि दोनशे रुपये तुम्हाला म्हणजे डिस्काउंट मिळेल जर माझ्या लिंक थ्रू गेलात किंवा माझा कुपन कोड वापरलात तर जणींचा प्रश्न असतो की ताई हे फक्त मुलींसाठीच आहे का तर अजिबात नाही अठरा वर्षाच्या वरचे मुलं मुली सगळ्यांसाठी केअर स्किन आहे त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन बिंदास्प डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकता तिथले जे तज्ज्ञ आहेत डर्माटॉलॉजिस्ट आहेत ते तुमच्या प्रश्नाची उत्तरं देतात वेटचा इश्यू असेल तर तो सुद्धा तुमचा बऱ्यापैकी सॉर्ट आउट होईल त्यामुळे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर जा आणि स्किन अप डाऊनलोड करा तर चला भरपूर झाल्या गप्पा आता श्रीमान सरकार येतील मला पटकन स्वयंपाक बनवा लागेल कारण मला नैवेद्य सुद्धा बनवायचं आहे दसऱ्याचा तर चला आता पटकन आडीला लागू सकाळी उठल्या उठल्या तर आपण अंगण स्वच्छ करतोस त्यानंतर पाणी मारतो आणि मग नंतर रांगोळ वगैरे आटोपून रांगोळी काढायला घेतात हा आपल्या जवळपास सगळ्या जणीचा नित्यक्रम असतो आणि खरं सांगायचं सा म्हणजे रांगोळी काढली आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलं की रांगोळी पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरात चैतन्य येऊ पाहते अशी भावना कुठेतरी निर्माण होते आणि मी तरी डेली बेसिसवर काढण्याचा प्रयत्न करते आता इथं तुम्हाला दिसत असेल दसे तर आतमधले ज्या फरशा आहेत त्या क्लीन करून घेते मी कारण की थोडंसं याच्यामध्ये मी गौतर म्हणजे गोमूत्र ते तेसुद्धा घातलं त्यात ना हात फिरेल तिथे लक्ष्मी तशा पद्धतीनं मला तरी प्रचंड आवडतं क्लिनिंग करायला आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते मी नेहमी फरशी पुसून घेतल्यानंतर कापूर प्रज्वलित करते जंतुनाशक तर असतोच पण एक वेगळ्या वाईब्स निर्माण होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता या इथं पितळेची भांडी जी आहेत जसं की आरती समयी हे सगळं मी क्लीन करून घेते तांब्याची सुद्धा आहेत काही पेला वगैरे तर हे सगळं क्लीन करून घेतलं आहे हे कसं क्लीन करायचं या संबंधीचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदरच मी अपलोड केलेला आहे तर पाहू शकताय किती मस्त चकाकतायत ही भांडी तर कधीही तांब्या पितळ्याची भांडी घासल्यानंतर लागलीच ती वापरात घ्यायची नाहीत तर अगोदर ती स्वच्छ कपड्यांनी सुती कपड्यांनी कोरडी करून घ्यायची त्यानंतर थोडा वेळ वाळू द्यायची आणि त्यानंतर मग ती वापरात घ्यायची नाही तर त्याच्यावरती डाग पडतात आणि जास्त काळासाठी ती चकाकत नाहीत आता इथं तुम्हाला दिसत असेल देवपूजा करते मी कसं आहे माहिती का सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या ह्या सगळ्या गोष्टी केल्याना की घरातलं वातावरण तर प्रसन्न राहतं सोबत आपल्याला सुद्धा एक पॉझिटिव्हिटी येते आणि तुम्ही पाहूच शकता या सगळ्या धूपदीपाच्या सुगंधामध्ये घर अगदी दरवळून निघतं आणि नैवेद्य तर मी नंतर बनवणार आहेच तर तुर्तास साखरेचा नैवेद्य ठेवला आहे आणि इकडे आता चहा ठेवलेला असंही श्रीमान सरकार येण्याची वेळ झालीच होती आणि तेवढ्यामध्ये त्या अंगणात बाबा दिसले म्हणून म्हटलं चला आत्ताच चहा टाकू जेणेकरून त्यांना पण एखादा कप चहा देता येईल आणि त्यांना पाणी हवं होतं मग म्हटलं पाणी पण प्या चहा घ्या आणि नंतर जावा त्यांनी ते म्हशी असतात ना तर ते राखणारे असतील कदाचित तिथं समोरच आमच्या थोडासा एरिया आहे तिथे ते त्यांच्या मुशी घेऊन आले होते आणि मग त्यानंतर त्यांना चहा पण दिला आणि तेवढ्यात श्रीमान सरकार पण आले तर मला बरं वाटलं की बाबा चला आता हे पण आले आणि हे सोबत दोघांना घेऊन आले त्याचं कारण की ते जे लॉक आहे रूमचं ते बसलं होतं आणि ते ॲटोमॅटिक लॉक आहे आणि चावी सापडत नव्हती म्हणून चाव्या करून घेण्यासाठी त्या दोघांना बोलवलं होतं त्यांनी याच रूममध्ये <laughs> आणि इकडे हे मटकी दाखवते किती छान मोड आलेत पाहू शकता पण मी आज मटकी बनवणार नाही आहे कारण की आज सणाचा स्वयंपाक आहे आणि तुम्हाला जसं सांगितलं कोंदीच्या पोळ्या बनवणार आहे परंतु यांना लगेचच जायचं म्हणत होते ते त्यामुळे मग मी अंगणातली काही फुलं वगैरे तोडली आणि इकडच्या बाजूने साप गेलेला तर त्यामुळे इथलं सुद्धा हे सगळं क्लीन करून घेतलंय पाहू शकत आहे गावी गेले होते त्यावेळी बरासा पाऊस होऊन गेला आणि गवत प्रचंड वाढलं होतं त्यामुळे मग साप इच्चू काटा असे बरेचसे गोष्टी होऊ शकतात आणि श्री मी दोघच घरी असतो त्यामुळे मग हे सगळं क्लीन करून घेतलंय आज आणि आता श्रीमान सरकारांना जायचंय तर त्यासाठी कणिक वगैरे मळून घेतात कणिक तर त्यांना माहिती नव्हतं की आज कोंदीच्या पोळ्या वगैरे बनवायच्या त्यामुळे मग मी विचार केला की आता त्यांना जायचंय लगेच तर साधी चपाती भाजी जे काही होईल तेच बनवून देईन आणि नंतर जेव्हा येतील ते दुसऱ्या वे वेळी त्यावेळी मग त्यांना ते सरप्राईज देऊ बघा दसऱ्या दिवशी पावसाचं आगमन झालेलं आहे झाडं बिडं आमची उकडून पडली खाली अरे देवा। तर मग अशी मी जेव्हा ज्यूस बनवलं होतं तर स्त्रीला तेव्हा पी म्हटलं तर नको म्हटला त्यानंतर पुन्हा मला त्यांनी एकदा ज्यूस बनवायला लावलं किंवा आम्हाला नाही मला तसंच सेम आहे म्हणून मग मा परत मी बनवलं कारण की मुलांसाठी सुद्धा हे तितकंच हेल्दी आहे जितकं आपल्यासाठी सो त्याला ज्यूस बनवून झाल्यानंतर मग इकडच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर मी चपात्या बनवायला घेतल्या ज्या रेग्युलर आपण बनवतो त्या यांच्या पुरत्या चपात्या होत आल्यात ऑलमोस्ट आता थोडंसं जे सलाड आहे ते पण कट करते कारण की त्यांना चपाती भाजी तर आहे ऑलरेडी वरण वगैरे मी घातलेलं होतंच तर त्याच्यासोबत इकडे कोशिंबीर बनवण्यासाठी मी ककडी आणि कांदा वगैरे कट करून घेते आणि आता ते खाऊन गेलेत तर इकडे मी भांडेसुद्धा जी नाश्त्याची वगैरे पडलेली असतात ती स्वच्छ करते आता नाश्ता तर मी आज केलाच नाही ज्यूस घेतलं होतं पाहू शकताय हा ग्लास ज्यूसचाच आहे तर तोसुद्धा मी क्लीन करून घेते आणि जी सकाळची भांडी असतात ती तेव्हाच तेव्हा घासली तर परत लोड येत नाही या हिशोबाने मी अगोदर घासून घेते आणि त्यानंतर मग जेव्हा आपली जेवणाची भांडी पडतात तर ती त्या त्यावेळी घासायची असं करते काही जणी स्टोअर करतात ते पण ठीक आहे ज्यांना वेळ नाही ते एकदा साठवून जरी घासली तरी तेच पडतं पण तेव्हाचं तेव्हा ते केलं की काम कमी असल्यासारखं वाटतं असं मला वाटतं बरं का त्यामुळे मग मी नाश्त्याची तेव्हाचं तेव्हा कणिक वगैरे मळून घेतलेली ताट ते सगळं आत्ता ब्रेकफास्टच्या नंतर करते आणि मग पुन्हा आपला जो मेन स्वयंपाक आहे कारण देवाला तर साखरेचा नैवेद्य दाखवलाच होता तर मला जो नैवेद्य दाखवायचा आहे तो आहे कोंदीच्या पोळ्याचा तर ते करण्या अगोदर हे सगळं स्वच्छ करून घेते वाटतं ते कारण थोडंसं छान पॉझिटिव्ह वाटतं आणि तेव्हाची तेव्हा गासलेली भांडी असली ना तर तिथं असा पसारा पसारा वाटत नाही अडचण वाटत नाही नाहीतर मग ते चिडचिडल्यासारखंच होतं मला तरी वैयक्तिक कारण एवढा सगळा पसारा दिसतो किचनवट्ट्यावर त्या बेसिनमध्ये एवढी सगळी भांडी आणि मग ते काहीतरी वेगळं वाटायला लागतं तर असं कुणाकुणासोबत होते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथलं काम आटोपले चला लगेचच तुम्हाला ड्रेस पण दाखवून घेते कारण परत सगळ्या राड्यामध्ये खराब होणार तर आ, हा असा साडीचा ड्रेस आहे ही साडी जी आहे ती अक्कानी आईला काशीवरून आणलेली साडी आहे आणि खूप दिवस आईकडे तशीच ठेवून होती तर मी म्हटलं मी त्याचा ड्रेस शिवते ॲटलीस्ट वापरात तरी येईल पाहू शकताय तर दसऱ्याला आपण सर्वजण एकमेकाला सोनं देतो म्हणजेच आपटा देतो तर आपट्याच्या पाण्याचं आणणं साधारण असं महत्त्व आहे कारण मेन गोष्ट म्हणजे जर तुम्ही आयुर्वेदात पाहिलं तर तुम्हाला जाणवून येईल किंवा तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल की बाबा आ, हे अँटीफंगल असतात त्यासोबत खूप साऱ्या रोगांवरती याचा काढा पाळणं त्यासोबत त्याच्या ज्या मुळ्या असतात त्या वेगवेगळ्या रोगासाठी वेगवेगळ्या अशा आयुर्वेदिकरित्या जर पाहिलं तर अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल बी पी शुगर किंवा म्हणजे मधुमेह अशा बऱ्याचशा आजारावरती ब्लड प्रेशर किंवा हृदयावरची सूज अशा खूप म्हणजे जास्त सिरियस आजारांवरती सुद्धा त्याचा वापर केला जायचा पूर्वीसुद्धा आणि सुद्धा आयुर्वेदात तो केला जातो फक्त आपल्याला त्याचं तितकंसं महत्त्व माहिती नाही आहे तर आज सण असल्यामुळे सणाचं रुटीन थोडंसं जास्तच टाईट असतं तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की कि किती गडबड असते किती कामं असतात तर माझंसुद्धा रुटीन तसंच होतं आणि आत्ता ही सायंकाळची वेळ आहे आणि त्यावेळी मी बनवते आहे दूध स्त्रीसाठीसुद्धा सुद्धा माझ्यासाठी सुद्धा इथं हळदीचं दूध बनवते त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक खिसून घालते त्यासोबत गवती चहासुद्धा याच्यातच घातला आहे मी आणि माझं जे काही दसऱ्याचं दिवसभराचं रुटीन आहे त्याचा वेगळा पार्ट येईल हा सकाळचा आणि संध्याकाळचा पार्ट मी याच्यामध्ये अटॅच केला आहे मधलं जे रुटीन आहे ते सेपरेट व्लॉग तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन कसरीचं खेळून झालं तर त्याला मी आता घरी घेऊन चालले कारण की दिवे लावण्याची वेळ झाली आहे आणि त्याचं खेळण्याचं टायमिंगसुद्धा संपलेला आहे तर त्याची मस्ती रस्त्यातसुद्धा चालूच असते नेहमी तीन चार वेळा दिवसात कपडे चेंज करावे लागतात ज्यावेळेस तो घरी असतो इतक्यांदा तो, तो खराब करत असतो कपडे आणि इकडे आता मी दिवा लावला आहे तुळशीच्या इथे तुम्हाला दिसत असेल खूप प्रसन्न वाटतं कारण की सायंकाळची वेळ आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रुटीन तुमच्यासोबत शेअर करण्याचा थोडाफार प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि आता बराच उशीर झाला आहे तर आता फेस वॉश करते मी क्युअर स्किनचं आणि त्यानंतर क्युअर स्किनचं जे नाईट जेल असतं ते लावणार आहे जे डॉक्टरांनी मला प्रिस्क्राईब केलं होतं ते त्याच्यामुळे खरं स्किन खूप छान अतिशय ताजी तवाणी टवटवीत दिसते त्यामुळे मग चला आणि तुम्ही सुद्धा जर केअर स्किन ॲप डाउनलोड केलं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही तिकडे जाऊन तुमच्या प्रश्नाची उत्तरं तज्ज्ञांकडून घेऊ शकता चला या नोटवरच आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटते तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय